47 जॉईन झालेत बघा ना, 36 जणांनी फक्त रोल नंबर लिहिलेत, बाकीचे प्लीज मेंशन युअर रोल नंबर इन द चैट बॉक्स, लेट अस स्टार्ट। यस सर। सो बिफोर ब्रेक वी डिस्कस्ड अबाउट टू स्टेटमेंट्स, हु विल रिवाइज अबाउट द प्रिंट एफ फंक्शन? प्रिंटएफ फंक्शन मध्ये इनपुट व्हेरिएबल मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचं नाही, प्रिंटएफ फंक्शन मध्ये आउटपुट व्हेरिएबल मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचं। आउटपुट स्पेसिफायर वापरायचाच, विसरायचा नाही, लक्षात आलं का बघा। हा अजून कोण सांगेल? व्हेरी गुड, हुईल अनम्यूट, हे कळलं पाहिजे बरं का, हे कळलं पाहिजे। परत एकदा, हु विल रिपीट, हु विल रिवाइज, फास्ट अनम्यूट करून बोला। हॅलो, प्रिंट ऑफ फंक्शन मध्ये इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही आणि प्रिंट ऑफ फंक्शन मध्ये आउटपुट व्हेरिएबल साठी वापरायचाच फॉर्मॅट स्पेसिफायर। म्युझिकच नुसतं ऐकू आलं बरं का, माझं लक्ष त्या म्युझिक कडेच गेलंय ना, तुम्ही काय सांगितलं मला कळलंच नाही। परत एकदा सांगा। हॅलो, प्रिंट ऑफ फंक्शन मध्ये आउटपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचाच अँड प्रिंट ऑफ फंक्शन मध्ये इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही। हा बरोबर बरोबर, व्हेरी गुड आहे। काजल बरळे, बरळे बारले सर, बारले। हा व्हेरी गुड, अजून कोण सांगेल, अजून कोण सांगेल बघा, फास्ट, दोघांनाच कळलं ह्याचा अर्थ आहे, हे कळणं महत्वाचं आहे। कोण सांगेल का? सांगा। हॅलो, हॅलो, मुलांमध्ये कोण सांगतंय का? हॅलो सर। हा मिहिर, प्रिंट ऑफ फंक्शन मध्ये इनपुट व्हेरिएबल मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही, प्रिंट ऑफ फंक्शन मध्ये आउटपुट व्हेरिएबल मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा। व्हेरी गुड, व्हेरी गुड, ठीक आहे, जाऊया आपण पुढे। जास्त आता सगळ्यांची नावं घेतात कोणाला बघा, काय वेळ नाही आपल्याकडे तेवढा। जसा परसेंट इज द फॉर्मॅट स्पेसिफायर, पुढचा ऐकत आहे ना, परसेंट इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर इंटीजर व्हॅल्यू, सिमिलरली परसेंट एफ, परसेंट एफ इज द, इथे लिहितोय मी, परसेंट एफ इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर फ्रॅक्शनल व्हॅल्यूज। फ्रॅक्शनल व्हॅल्यूज म्हणजे कसल्या? फ्रॅक्शनल व्हॅल्यूज म्हणजे कसल्या? 2.5 येतं का लक्षात बघा, 4.78 असल्या काही पण व्हॅल्यू आला का लक्षात? हॅलो हॅलो, येस सर। इंटीजर व्हॅल्यूज म्हणजे कसल्या? 2, 3, 543, 765, 800, दीज आर द इंटीजर व्हॅल्यूज।
percent f is the format specifier for fractional values. असल्या व्हॅल्यू जर तुम्हाला प्रोग्राम मध्ये जर यूज करायचे असतील तर इन परसेंट एफ लिहायचं, आणि जर त्या ठिकाणी परसेंट एफ लिहित असू तर आपण इंटीजर वापरू नाही शकत, फ्लोट वापरायचं, फ्लोट वापरायचं, एफ एल ओ ए टी. आता ह्या लाईनला मी संपूर्ण लाईनला मी कमेंट करतोय बघा, इकडे प्रोग्राम आपण बदलतोय, राईट ए सी प्रोग्राम टू परफॉर्म ऍडिशन ऑफ टू फ्रॅक्शनल व्हॅल्यूज, एफ टू सेव्ह. आणि ह्या लाईनला मी कमेंट करतोय नवीन लाईनला इकडे, बिफोर सी एल आर एस सी आर आय एम डिक्लेअरिंग माय फ्रॅक्शनल व्हॅल्यूज, त्याच्यासाठी फ्लोट इज दी डेटा टाईप. जसं इंट वापरलं तसं फ्लोट, फ्लोट हे फ्रॅक्शनल व्हॅल्यू साठी आहे. मग फक्त इकडे लिहायचं ए कॉमा बी कॉमा सी. काय अडचण? हॅलो, मग जिथे परसेंट डी वापरला, ए हे आपलं फ्रॅक्शनल व्हॅल्यूचं व्हेरिएबल, तसलं व्हेरिएबल आहे, परसेंट एफ लिहायचं इथे, परसेंट डीच्या जागेवर परसेंट एफ, इथे सुद्धा परसेंट डीच्या जागेवर परसेंट एफ. का? तर आपली ए आणि बी ह्या व्हॅल्यू फ्रॅक्शनल व्हॅल्यूज आहेत. मग सी जे आपला रिझल्ट आहे, जो रिझल्ट आपण स्टोअर केलेला आहे, दोन फ्रॅक्शनल व्हॅल्यूची बेरीज ही फ्रॅक्शनल व्हॅल्यूज येते, त्याच्यामुळे परसेंट डी लिहून इकडे चालणार नाही, परसेंट एफ लिहायचं. समजलं का काय बदल झाला? यस यस. मी रन करतोय बघा, सोपं एक्झाम्पल घेऊया, कंपाईल केला आधी नंतर रन केला. 1.5 अधिक 1.5, अर्धा आणि अर्धा मिळून 3 होतात, बरोबर, दीड, सॉरी, दीड आणि दीड मिळून 3 होतात. यस यस सर. आता ह्याच्यामध्ये आन्सर जे दाखवलं गेलं त्या डेसिमल पॉइंट नंतर 6 डेसिमल प्लेसेस दाखवले गेले, बरोबर का आन्सरचे? हॅलो, 6 दाखवले, हा 6 दाखवले. मला फक्त 3 डेसिमल प्लेसेस दाखवायचे आहेत, म्हणजे 1.500 एडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 3.00 एवढंच दाखवायचं, दोनच डेसिमल प्लेसेस दाखवायचे. ह्या केसमध्ये आन्सर दाखवताना किंवा आउटपुट स्क्रीनवर व्हॅल्यूज दाखवत असताना, बर का, आता काही जण बरं का मगाशी दोन वाक्य दोन तीन वेळा आपण म्हणून घेतली बरं का, तर त्याच्यामध्ये इथे जर विचार केला तर ते वाक्य जे काही ते फेल जात आपलं. इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे नाही, पण इथं वापरलं आपण. हॅलो हॅलो हॅलो. येस सर. इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे नाहीत प्रिंटएफ फंक्शन मध्ये. इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे नाहीत प्रिंटएफ फंक्शन मध्ये, पण हे कधी, हे कधी इंटीजर सुरुवातीला नाही वापरायचं. एकदा कीबोर्ड कडून व्हॅल्यू घेतली गेली त्याच्यानंतर आपण इनपुट व्हेरिएबल साठी सुद्धा फॉर्मॅट स्पेसिफायर वापरू शकतो. हॅलो हॅलो. फॉर्मॅट स्पेसिफायर हे आपण इनपुट आणि आउटपुट ह्या दोन्ही व्हेरिएबल साठी वापरू शकतो, पण स्कॅनएफ व्हेरिएबलच्या आधी किंवा एची व्हॅल्यू जी काही कीबोर्ड थ्रू जाणार आहे त्याच्या आधी आपण ते वापरू नाही शकत, म्हणजे इथे ह्या प्रिंटएफ मध्ये वापरू नाही शकत. येतं का लक्षात? हॅलो. तसंच ह्या प्रिंटएफ फंक्शन मध्ये पण आपण फॉर्मॅट स्पेसिफायर वापरू नाही शकत, पण प्रिंटएफ फंक्शन मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल साठी वापरू शकतो, पण कधी? स्कॅनएफ फंक्शनच्या नंतर, नंतर. हॅलो, नंतर. कळलं का हे पण? हॅलो हॅलो. येस सर. मग करेक्ट करून कोण सांगेल परत एकदा? ते वाक्य जे मगाशी म्हणलं गेलं ते थोडस मॉडिफाय करायला पाहिजे आपण. कोण मॉडिफाय करेल? हु विल मॉडिफाय इट? कधी वापरायचं फॉर्मॅट स्पेसिफायर फटाफट? प्रिंटएफ फंक्शन मध्ये इनपुट व्हेरिएबल मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर, स्कॅनएफ फंक्शन नंतर वापरलं तरी चालतं. हा, स्टार्टिंगला नाही वापरायचं. हा, किंवा किंवा कीबोर्ड मधून व्हॅल्यू माहित झाल्यानंतर. हा, कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू माहित झाल्यानंतरच आपण काय करू शकतोय प्रिंटएफ मध्ये सुद्धा फॉर्मॅट स्पेसिफायर वापरू शकतोय इनपुट व्हेरिएबल साठी पण आणि आउटपुट व्हेरिएबल साठी पण. पण स्कॅनएफ फंक्शनच्या आधी जर वापरायला गेलो तर त्या चुकीच्या व्हॅल्यू दाखवतो स्क्रीनवर, बरोबर?
आता हे आपल्याला समजण्यासाठी लिहिलेलं आहे बरं का, हे आपण नाही लिहिलं तरी चालतं, हे आपण नाही लिहिलं तरी चालतं. यस हॅलो, ए आणि बी च्या व्हॅल्यू दाखवणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला स्क्रीनवर दाखवायचे असतील तर दाखवू शकतो, नाही तर डायरेक्ट ते न दाखवतच डायरेक्ट आपण ह्या केसमध्ये जिथे आपण ए आणि बी च्याच व्हॅल्यू जर दाखवतच नसू बर का स्कॅनएफ नंतर, तर मग ही लिहायची हे दोन स्टेटमेंट आणायची गरजच नाही. ह्या केसमध्ये आपण म्हणलेलं सुरुवातीला ते बरोबर होतं, पण जर तुम्हाला ए आणि बी च्या व्हॅल्यू दाखवायचे असतील तर त्या स्कॅनएफ नंतर तुम्ही दाखवू शकताय, त्यावेळेस मात्र त्या प्रिंटएफ मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर हे यायलाच पाहिजेत. बरोबर का, बरोबर का, कळलं का? सर त्याचा स्क्रीनशॉट घेतला का, फ्रॅक्शनल व्हॅल्यूचा स्क्रीनशॉट घेतला का ह्या प्रोग्रामचा? यस सर. सगळ्यांनी? यस सर. यस सर. ठीक आहे. अल्गोरिदमच सांगितलं का हो तुम्हाला, मगाशी सांगितलं का माझ्या लक्षात नाही आता बरं का? हॅलो, हे स्टेटमेंट मी ह्याच्या आधी लिहू नाही शकत, हे सांगितलंय का? सांगितलं. हा सांगितलंय. ठीक आहे, माझ्या काही गोष्टी लक्षात राहत नाहीत, मी काय सांगितलंय काय नाही मला हेल्प करा प्लीज. ठीक आहे, आपण जाऊया पुढे. इकडे इंटीजर व्हॅल्यूज पण कशा वापरायच्या आणि फ्रॅक्शनल व्हॅल्यूज पण कशा वापरायच्या हे आपण शिकलो. आपण पुढे जातोय थेरॉटिकल पार्ट कडे. स्क्रीन दिसते का? यस सर. तर आपण पहिला अल्गोरिदम बघितला. ठीक आहे, ऍडिशन ऑफ काय म्हणणार पाहणार, ऍडिशन ऑफ टू नंबर, त्याच्यामध्ये मग दोन टाईप, इंटीजर साठी पण बघितलं आणि फ्लोट साठी पण बघितलं. बरोबर. हॅलो. यस. पुढे जातोय आपण, महत्वाचा एक अल्गोरिदम बघतोय. अल्गोरिदम म्हणजे वी आर रायटिंग, वी आर अंडरस्टँडिंग हाऊ टू राईट अँड स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व द प्रॉब्लेम. मला वाटतं हा प्रॉब्लेम आपण डिस्कस केलता. ठीक आहे, तोंडी त्याच्यासाठी अल्गोरिदम कसा लिहायचा आणि क्वेश्चन नंबर टू म्हणा इकडे काय बघा. क्वेश्चन नंबर टू, राईट अँड अल्गोरिदमचं स्पेलिंग चुकलंय का बघा ना. अल्गोरिदम, ठीक आहे, एल पाहिजे इकडे. राईट अँड अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल वेअर रेडियस इज इनपुट थ्रू द कीबोर्ड. प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला अल्गोरिदम लिहायचा आहे जिकडे सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, रेडियस ही इनपुट आहे. कळलं का, प्रॉब्लेम कळला का? हॅलो. यस सर. अल्गोरिदम मधली पहिली स्टेप ही ऑलवेज स्टार्ट असते. स्टार्ट म्हणजे ओपनिंग करली ब्रॅकेट म्हणून आपल्या प्रोग्रामच्या भाषेत. नंतर सेकंड स्टेप ही काय असते, तर इनपुट ह्याच्यामध्ये काय आहे ना, तर त्या इनपुट साठी ते इनपुट एक तर रीड केलं पाहिजे किंवा स्कॅन केलं पाहिजे कीबोर्ड थ्रू. तर त्याच्यासाठी हे सेकंड स्टेप आहे, आपल्या प्रोग्राम मध्ये दिलेलं आहे. काही वेळेस प्रोग्राम मध्ये दिलं जातं, प्रॉब्लेम मध्ये दिलं जातं की रेडियस इज इनपुट आहे किंवा डायमीटर इज इनपुट असं काहीतरी दिलं जाईल. त्यावेळेस मात्र मग ते रीड रेडियस रीड डायमीटर अशा पद्धतीने हे चेंज होईल स्टेप नंबर टू. स्टेप नंबर थ्री ह्या विद्यार्थिनीचं थोडस चुकलेलं होतं बघा, तिने डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला पाय आर स्क्वेअर. आता असले सिम्बॉल कीबोर्ड वरती आहेत का हो, पाय, परत असलं आपण लिहू शकतो का आर स्क्वेअर. हे मॅथ्स मध्ये शिकलो आपण, मॅथ्स मध्ये असलं सगळं काही अलव आहे, पण कम्प्युटरच्या भाषेमध्ये असले सिम्बॉल तुम्हाला तिकडे सापडणार नाहीत. त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल्स घेतोय. फॉर एक्झाम्पल पाय नावाचं व्हेरिएबल घ्यायचं, ह्या पाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण 3.14 ही व्हॅल्यू कम्प्युटरच्या लक्षात राहत नाही किंवा त्याला माहित नाही ती द्यायला लागते, तर ती अशा पद्धतीने देतो आपण. काय अडचण? हॅलो. असं लिहायचं आहे ना, पाय इज इक्वल टू 3.14 सेमी कोलन, म्हणजे ह्या वाक्यावरून मशीन विल ट्राय टू अंडरस्टँड यू वॉन्टेड टू स्टोअर व्हॅल्यू ऑफ पाय इन दी पाय व्हेरिएबल. असलं आपण तिकडे लिहू नाही शकत. हे कळलं का, आर स्क्वेअर हे असं मॅथ्स मध्ये शिकलं आहे ना, एखाद्या व्हेरिएबलच्या वरती 5 लिहिलं 3 लिहिलं म्हणजे त्या व्हेरिएबलचा तेवढ्या वेळा गुणाकार, त्याला पॉवर असं म्हणतो आपण. येस. हॅलो. येस. आर स्क्वेअरचा अर्थ काय आहे, तर आर इंटू आर दोन वेळा गुणाकार.
आर रेस टू थ्री म्हणजे आर चा तीन वेळा गुणाकार. यस, हे मॅथ्स मध्ये, मॅथ्स मध्ये असलं आपण लिहू नाही शकत, तर कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये, कम्प्युटरच्या भाषेमध्ये असा फॉर्म्युला लिहायचा तो. वाय इज इक्वल टू आर इन टू आर, दिसतो का? हॅलो, यस सर. आणि त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची स्टेप, स्टेप नंबर थ्री, पायची व्हॅल्यू मशीनला माहित नसते, ती व्हॅल्यू स्टोअर करायची पाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ती कशी स्टोअर करायची? पाय घ्या किंवा पी घ्या, काय पण नाव द्या त्या व्हेरिएबलला. पाय इज इक्वल टू 3.14 आणि मग सेमी कोलन. अशा पद्धतीने मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहिलं जातं, ह्याच्याद्वारे पायची व्हॅल्यू 3.14 ही स्टोअर होते. कळलं काय स्टेप नंबर थ्री? जर ही स्टेप मिस झाली, जर स्टेप नंबर थ्री मिस झाली, तर तो पायची व्हॅल्यू 3.14 न घेता कॅल्क्युलेट करतो एरिया ऑफ सर्कल, आन्सर पण एरिया ऑफ सर्कलचं दाखवतो, पण ते चुकीचं दाखवतो. हे कळलं का? हॅलो, स्टेप नंबर फोर काय आहे की कॅल्क्युलेट करणे एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युलानुसार. हा फॉर्म्युला वापरून आपण एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. स्टेप नंबर फाईव्ह काय, तर डिस्प्ले द रिझल्ट ऑन दी आउटपुट स्क्रीन. आपला आउटपुट स्क्रीन वरती रिझल्ट काय, तर एरिया ऑफ सर्कल आलेला आन्सर जे काही स्टोअर करेल आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये. त्याच्यासाठी वेगळं व्हेरिएबल घ्या ना, एसी नावाचं, जे आउटपुट व्हेरिएबल असेल. एसी हे आउटपुट व्हेरिएबल असेल. पाय हा कॉन्स्टंट असेल, ज्याची व्हॅल्यू आपण मशीनला सांगणार आहोत 3.14. आणि आर जे आपलं रेडियस आहे, ते रेडियस आपण इनपुट आहे ते, ते अशा पद्धतीने आपण लिहिणार. अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला लिहिणार. सेमिकोलन दिल्यानंतर इकडे वाक्य पूर्ण होणार आणि ह्या फॉर्म्युलाद्वारे, ह्या वाक्याद्वारे मशीनला समजणार की यू वॉन्टेड टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रिझल्ट यू वॉन्ट टू स्टोअर इन दी एसी व्हेरिएबल, वेअर एसी इज आउटपुट व्हेरिएबल. आणि ह्याचा हा रिझल्ट आपल्याला स्क्रीनवर दाखवायचा, डिस्प्लेइंग रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. दिस इज द स्टेप नंबर फाय. काय अडचण? नो सर. स्टेप नंबर सिक्स, एंड म्हणजे आपला क्लोजिंग करली ब्रॅकेट, स्टार्ट म्हणजे आपला ओपनिंग करली ब्रॅकेट, असं आपण समजू. हे समजलं का? हे समजलं का? सेकंड अल्गोरिदम असं लिहिलं. यस सर, यस सर. हे चुकीचं आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ नका, हे एवढं चुकीचं आहे, ठीक आहे. त्या नोट्स मधलं डायरेक्ट स्टेप नंबर थ्री, स्टेप नंबर फोर, स्टेप नंबर फाय, सिक्स, हे असं आपण लिहू नाही शकत. पाय आर स्क्वेअर 3.14 इंटू आर इंटू आर असं लिहू शकेल, बरं का? 3.14 इंटू आर स्क्वेअर लिहू नाही शकणार, आर इंटू आर असं लिहिलं तरी चालेल. पाय व्हेरिएबल न घेता डायरेक्ट व्हॅल्यू टाकून पण फॉर्म्युला जर लिहिला इकडे असा, म्हणजे कसा, ए सी इज इक्वल टू 3.14 इंटू, आलं का लक्षात? हॅलो, आर इंटू आर. हॅलो, जाऊया आपण स्क्रीन कडे, आपल्या प्रोग्रामिंग स्क्रीन कडे. हे अल्गोरिदम समजला असं, अडचण असेल तर विचारा. हे कळलं का? महत्वाची स्टेप ह्याच्यामध्ये ही आहे, पायची व्हॅल्यू स्टोअर करणे, आणि ती ह्या स्टेपलाच आली पाहिजे. जर कॅल्क्युलेट केल्यानंतर जर पायची व्हॅल्यू दिली, तर आता आपण बघितलं बेरजेला कशा अडचणी आलत्या, तशा येऊ शकणार, तशाच येणार, शकणार नाही ना, तशाच येणार त्या अडचणी. जर पायची व्हॅल्यू तुम्ही ह्या फॉर्म्युलाच्या नंतर जर दिली, आलं का लक्षात? अल्गोरिदम, हॅलो, स्टेप्स. येस सर. त्यात आपण प्रोग्रामिंग प्रोग्राम करून समजून घेऊ. आपल्याकडे टर्बोसी ओपन करतो मी, बरं का? दिसते का स्क्रीन? हॅलो, येस. मी नवीन फाईल ओपन करतोय, फाईल न्यू एफ आय, आणि ह्याला नाव देतोय 71.c, 71.c. काही जणांनी लक्षात ठेवत जावं बरं का फाईलची नावं. कधी कधी प्रोग्राम गायब होतो आपला आणि तो प्रोग्राम आपल्याला परत उघडायला लागतो. सेव्हड प्रोग्राम वी कॅन ओपन वन्स अगेन. फॉर एक्झाम्पल, Alt F3 सगळी फाईल क्लोज केली, तुम्ही पण तुमचे सेव्ह झालेले प्रोग्राम हे ओपन करू शकता. फाईल मध्ये जायचं, फाईल मध्ये ओपन नावाचा ऑप्शन आहे. ओपन नावाच्या ऑप्शन मध्ये जाऊन जे काही तुम्ही फाईलला नाव दिलंय ते लक्षात मात्र पाहिजे. तर मला वाटतं 70.c नावाची फाईल मी सेव्ह केली, ते नाव देऊन
आपला प्रीवियस प्रोग्राम मी बघू शकतो. यस हॅलो यस सर. 1.c मला बघायचा. 1.c येतं का लक्षात? हॅलो हॅलो. सेव्ड प्रोग्राम्स वी कॅन ओपन लॅटर ऑन. त्याचा ऑप्शन कुठे आहे? फाईल मध्ये ओपन नावाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. अशी काहीतरी विंडो येईल, तिकडे तुम्ही ते टाकू शकणार फाईलचं नाव. 2.c F3 70.c जो आपण आत्ता प्रोग्राम केलता तसा नवीन फाईल ओपन करण्यासाठी फाईल मध्ये जाऊन न्यू फाईल सेव करण्यासाठी नाव काय दिलं होतं? 71.c आपण सेव्ह केलं ऑलरेडी. ठीक आहे. यस हॅलो हॅलो. कमेंट सुरुवातीला कमेंट असती प्रोग्राम टू सर्कल वेअर रेडियस इज इनपुट म्हणजे ज्यावेळेस मी ही फाईल ओपन करेल त्यावेळेस मला समजेल की हा प्रोग्राम कशाचा लिहिला आहे. आपण समजलं का कमेंट कशाला म्हणायचं? STDIO.h. आता ह्याच्याबद्दल मी सांगणार नाही. मी तुम्हाला सांगितलेलं हे कशासाठी वापरतोय आपण. conio.h without main function program will not be executed. void space main opening curly bracket closing curly bracket clr str get ch before clr str and get ch. theek hai. we can declare our variables. mi jar ikade declare kela magashe cha program sarkha tar tu error denar. baga na error kay asnar. declaration is not allowed here. declaration is not allowed here hyacha artha kay ki clr str cha adhich aple variable declare zale pahije. hello hello हॅलो. यस सर. यस सर. व्हेरिएबल हे सीएलआर एससीआर च्या नंतर जर डिक्लेअर करायला गेला खाली कुठेतरी तर तो एरर फेकतो. डिक्लेरेशन इज नॉट अलाउड हिअर. त्याच्यामुळे आपले व्हेरिएबल जे काही आहेत ते सीएलआर एससीआर च्या आधीच आपले व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. आता आपले फ्रॅक्शनल व्हॅल्यूज आपण वापरणार आहोत. पायच व्हॅल्यू 3.14 आहे. जो काही एरिया ऑफ सर्कल येणार तो पण आन्सर आपलं फ्रॅक्शनल व्हॅल्यू मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे फ्लोट वापरतोय मी. आर हे रेडियस साठी, पाय हे पाय साठी, एसी म्हणजे एरिया ऑफ सर्कल हा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी. सो 3 व्हेरिएबल्स आर रिक्वायर्ड विच आर हॅव्हिंग फ्रॅक्शनल व्हॅल्यूज. काय अडचण? नो सर. कसं डिक्लेअर केलं कळलं का? बघा 3 व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये आउट ऑफ दिस 3 व्हेरिएबल्स आर इज आवर इनपुट व्हेरिएबल, पाय इज कॉन्स्टंट अँड एसी इज आउटपुट व्हेरिएबल. ओके कंपाईल केलं तर एरर नाही देणार पण रन केलं तर काय दिसणार नाही स्क्रीनवर, ब्लँक स्क्रीन. बरोबर? यस सर. सगळ्यात पहिल्यांदा जे आपले इनपुट व्हेरिएबल्स आहेत त्याच्यासाठी प्रिंटएफ फंक्शन वापरायचं. प्रिंटएफ फंक्शन वापरायचं असं /n प्लीज एंटर रेडियस इज इक्वल टू एवढंच. प्लीज एंटर रेडियस इज इक्वल टू. पण ह्याच्यामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही. येस स्कॅनएफच्या आधी प्रिंटअप जर वापरलं त्याच्या आधी नाहीतर ते काय होतं मला वाटतं फ्लोटला तो दाखवत नाही. बरं का? फ्लोटला तो दाखवत नाही. आता बघू काय दाखवत. गार्बेज व्हॅल्यू दाखवणार. हॅलो. येस आपल्याकडनं. ठीक आहे. कीबोर्ड थ्रू आपल्याकडनं घ्यायच्या आधीच व्हॅल्यू दाखवली जाणार. ह्याचा अर्थ तुम्ही व्हॅल्यू दाखवायला लागला स्क्रीनवर. स्कॅनएफ नंतरच व्हॅल्यू आपण दाखवू शकतो. फॉर्म्युला कॅल्क्युलेट केल्यानंतरच आपण व्हॅल्यू दाखवू शकतो. हे चुकीचं आहे. कळलं का? हॅलो. हा फक्त मेसेज दाखवेल. जर मी व्हॅल्यू एंटर करायला गेलो तर तो घेणार नाही. कारण काय? कारण काय? हॅलो. इनपुट घेण्यासाठी सांगा स्कॅनअप फंक्शन ampersand r. r मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर व्हायला पाहिजे. आपले इनपुट व्हेरिएबल हे रेडियस आहे. ह्या सेंटेन्स वरून मशीनला काय समजतं? परसेंट एफ इज दी फ्रॅक्शनल व्हॅल्यू यू वॉन्टेड टू एंटर थ्रू कीबोर्ड अँड व्हॉट एव्हर व्हॅल्यू यू विल बी एंटरिंग थ्रू कीबोर्ड इट विल बी स्टोर्ड इन ampersand r. म्हणजे r नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार ती. कळलं का? हॅलो. यस यस सर. मी रन करतोय. 1.5 ही 1.5 आपली रेडियस आहे असं समजा. 1.5 ऍक्सेप्ट केलं त्यांनी.
आणि तो आर नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. खरंच स्टोअर केलं गेलं का हे चेक करण्यासाठी आता मात्र मी प्रिंटअप मध्ये आर आर जो आपला इनपुट व्हेरिएबल आहे त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरू शकतो. प्रिंटअप असं स्लॅश एन रेडियस इज इक्वल टू परसेंट एफ कॉमा आर. स्कॅनएफ नंतर आपण वापरू शकतो. समजा मी 1.5 टाकली आहे तर तो दाखवणार स्क्रीनवर रेडियस इज इक्वल टू 1.5. समजलं का? यस सर. आता इकडे मला वाटतं मगाशी मी सांगितलं कारण लक्षात नाही माझ्या बरं का 1.5 मला एवढंच दाखवायचं आहे ना, पुढचे झिरो दाखवायचे नाही. त्याच्याबद्दल सांगितलंय काय? नाही सर. मला फक्त 1.5 दाखवायचंय. 6 डेसिमल प्लेसेस दाखवत होतो तर त्याच्यासाठी इकडे काय करायचं परसेंट एफ च्या मध्ये 0.1 टाकायचं. सॉरी 0.1 टाकायचं. परसेंट एफ जो आपण लिहित होतो त्याच्याऐवजी परसेंट 0.1F टाकायचं. परसेंट 0.1F टाकला की इथे तो जो काही 1.5 टाइम्स झिरो दाखवतो त्याच्याऐवजी तो रेडियस इज इक्वल टू 1.5 दाखवणार. बघा रन केलं मी 1.5 हॅलो. जर मी इकडे परसेंट 0.2F लिहिलं तर काय करेल? हॅलो पॉइंट परसेंट 0.2F ह्याचा अर्थ आहे की त्या डेसिमल पॉइंट नंतर 2 डेसिमल प्लेसेस स्क्रीन वर दाखव अशी इन्स्ट्रक्शन मशीनला जाते. 1.5 तर तो 1.50 दाखवणार. हॅलो. यस सर. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या ना तुम्हाला माहितीसाठी 0.2F वगैरे हे कसं वापरायचं काय कशासाठी. 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत जर आन्सर पाहिजे असेल तर जाऊया पुढे. यस सर. तर इथे बघा ना सगळे बघा नंतर स्क्रीनशॉट घ्या. आता इकडे मी पाय ची व्हॅल्यू द्यायला पाहिजे आपल्या अल्गोरिदम नुसार. पाय ची व्हॅल्यू किती असते ते मशीनला सांगायला पाहिजे. 3.14 ती सांगितली ते आपण. आता आर माहिती झाला, पाय माहिती झाला. नाव आय कॅन कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल पाय इन टू आर सेमी कोलन. ह्या स्टेप मध्ये तो ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करून आन्सर जे काय आहे तो एसी मध्ये स्टोअर करेल. स्टोअर केलेला रिझल्ट हा स्क्रीन मध्ये स्क्रीन वरती दाखवायचा. सेकंड ला स्टेप स्लॅश एन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू परसेंट एफ. वाय परसेंट एफ? आन्सर जे येणार ते फ्रॅक्शनल व्हॅल्यू मध्ये येणार आणि कुणाची व्हॅल्यू दाखवायची ते कामा करून एसी लिहायचा. यस हॅलो. बघा सेव केलं, रन करू आपण. 1 टाकलं तर तो रेडियस 1 साठी एरिया ऑफ सर्कल हा 3.14 का तर 1 चा स्क्वेअर 1 येतो. पायच व्हॅल्यू 3.14 म्हणजे आन्सर आपलं 3.14. काय अडचण? रन केलं. 2 साठीचा एरिया ऑफ सर्कल दाखवेल आता. हॅलो हॅलो. आन्सर मध्ये पण मला 2 डेसिमल प्लेसेस जर दाखवायचे असतील तर जे इथं परसेंट एफ लिहिलं त्याच्यामध्ये जाऊन 0.2 लिहायचं. 0.2 लिहायचं. परसेंट 0.2F म्हणजे तो 2 डेसिमल प्लेसेस दाखवेल. इथे आपल्याला 12.56 आणि 4.0 दाखवत होतो. 4.0 दाखवायची गरज नाही आपल्याला. तर कसं लिहायचं? परसेंट 0.2F. रन करतो मी. बघा कळलं का? हॅलो. यस सर. ऍज अ स्क्रीनशॉट घ्या फास्ट. डन सगळ्यांनी? यस सर. यस सर. यस सर. आता इथे बर का स्क्वेअर असल्यामुळे तो इझी झाला आहे. आर इन टू आर. समजा क्यूब पाहिजे असेल इन्स्टेड ऑफ एरिया ऑफ सर्कल आय वॉन्टेड टू फाइंड आउट अँड व्हॉल्यूम ऑफ स्पियर. जिकडे आर इन टू आर असं काहीतरी येत आहे ना एक्झॅक्ट फॉर्म्युला वगैरे तुम्ही तो नंतर बघा ठीक आहे. पण मला क्यूब करायचा किंवा 5वा घातांक पाहिजे 7वा घातांक पाहिजे अशा केसेसमध्ये आपल्याकडे एक फंक्शन आहे. ते फंक्शन वापरण्यासाठी वी कॅन इन्क्ल्यूड आहे ना हॅश इन्क्ल्यूड मॅथ डॉट एच इज द हेडर फाईल मॅथ डॉट एच. इफ आय विल राईट क्लिक आय विल प्रेस राईट क्लिक ऑफ द माउस ऑन दिस मॅथ डॉट एच बरेच काही फंक्शन्स येतील एस टी डी आय डॉट एच क्वानी डॉट एच सारखे.
त्याच्यामध्ये बरेच फंक्शन्स आहेत, साइन टॅन साइन हायपरबोला काय म्हणतात हायपरबोलिक फंक्शन, ठीक आहे, टॅन हायपरबोलिक फंक्शन, पीओडब्ल्यू एन पॉवर, ठीक आहे, लॉग, एस क्यू आर टी स्क्वेअर रूट फाइंड आउट जर करायचं असेल तर एस क्यू आर टी, एबीएस ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इफ यू वॉन्टेड टू फाइंड आउट ऍब्सोल्यूट फंक्शन. सो ऑल दीज आर मॅथमॅटिकल फंक्शन्स अँड इफ ऑल सच काइंड ऑफ मॅथमॅटिकल फंक्शन्स इफ यू वॉन्टेड टू यूज इन युअर प्रोग्राम सो विच हेडर फाइल यू विल इन्क्लूड ऍट द टॉप मॅथ डॉट एच. कळलं का हे? हॅलो, येस सर. त्यातलं आपण पॉवर फंक्शन बघतोय जिकडे मला आर रेस टू टू हे आर इन टू आर लिहून पण आपण करू शकतो, पण पॉवर फंक्शन वापरून कसं करायचं त्याच्यासाठी मॅथ डॉट एच हेडर फाईल आय हॅव इन्क्लुडेड. नाव इन्स्टेड ऑफ धिस, ठीक आहे, ह्याला कमेंट पास केलं बघा, ह्या लाईनला कमेंट पास केलं म्हणजे हे एक्झिक्यूट नाही होणार. ए सी इज इक्वल टू पाय इन टू पी ओ डब्ल्यू इन टू राऊंड ब्रॅकेट्स सेमी कोलन आर कॉमा टू लिहायचं. आर कॉमा टू चा अर्थ काय की पॉवर आर रेस टू टू असा अर्थ झाला आहे. आर रेस टू टू. हॅलो, येस सर. कळलं का बघा, जर मी इकडे फाय लिहिलं तर आर रेस टू फाईव्ह असा अर्थ झाला, जर मी इकडे सेवन लिहिलं आर रेस टू सेवन असा अर्थ झाला. आपल्याला स्क्वेअर करायचं आहे म्हणून आपण पीओडब्ल्यू फंक्शन आर इन टू आर लिहिलं तरी चालतं, पण ज्यावेळेस मोठा समजा आर रेस टू फाईव्ह असं काहीतरी करायचं आहे तुम्हाला तर तिकडे आर इन टू आर इन टू आर इन टू आर इन टू आर असं पाच वेळा गुणाकार करायसाठी ते आर इन टू आर असं लिहित बसायला लागेल आपल्याला. टू अवॉइड धिस वी कॅन यूज पॉवर फंक्शन विच इज अवेलेबल फंक्शन स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन विच इज इन्क्लुडेड इन दिस मॅथ डॉट एच हेडर फाईल. सो धिस फंक्शन इज हेल्पिंग अस टू फाइंड आउट ए रेस टू बी वेअर ए इज बेस अँड बी इज पॉवर. हॅलो, येस, समजलं का? येस सर. मी एक्झिक्यूट करतोय बघा, तीन घेऊन एरिया ऑफ सर्कल आला का? येस सर. मगाशीच्या प्रोग्राम मध्ये आपण त्या आलेल्या आन्सरला युनिट नाही दिलं, ठीक आहे. एरिया ऑफ सर्कल ह्याचं युनिट मीटर स्क्वेअर असतं, किलोमीटर स्क्वेअर असेल, बघा ना. तर आपण एसआय युनिट जर मीटर घेतलं तर ते मीटर स्क्वेअर असं लिहितो आपण, ते कम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण मीटरच्या वरती दोन असं लिहू नाही शकत, तर त्याच्यासाठी आपण वेगळा शब्द वापरू शकतो स्क्वेअर मीटर. एम आय राईट? स्क्वेअर मीटर म्हणजेच मीटर स्क्वेअर. हॅलो, स्क्वेअर मीटर म्हणजे. मग ते कसं लिहिलं जाणार? 28.26 हे म्हणजे पर्सेंट पॉइंट टू एफ आहे आपल्या प्रोग्रामिंग मध्ये. त्याच्यानंतर तिथे स्पेस देऊन एक, बरं का, तिथे आपल्याला एस क्यू डॉट एम डॉट असं लिहायचं आहे, म्हणजे मी इथे लिहायला पाहिजे. समजत का बघा? इथे मी येणार, तिथे माझा आन्सर डिस्प्ले होतं, ह्या अवतरण चिन्हाच्या आतमध्ये एक ब्लँक स्पेस सोडणार एस क्यू डॉट एम डॉट. हॅलो, हॅलो, कुठे लिहिल्यानंतर कसं येतं काय? समजा 3.5 मला रेडियस 3.5 असतानाचा एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा, आला का? 38.47 स्क्वेअर मीटर. हॅलो, येस सर. रेडियस नंतर पण मला युनिट द्यायचं, रेडियस हे मीटर मध्ये असतं, त्याचं युनिट मीटर असतं, तर मी कुठे देणार ते इथे देणार. लक्षात येतं का? बघा ना, प्रोग्रामिंग मीटर एम डॉट म्हणू आपण, मीटर डॉट. डॉट देतात का नाही माहित नाही मला, नॉर्मली देत नसतात. आपण दिलं आहे ना 3.6. हॅलो, हॅलो, येस येस. ह्याचं स्क्रीनशॉट घ्या ना फास्ट, मॅथ फंक्शन वापरून घेतला का? आता इकडे बघा, पायची व्हॅल्यू मी कमेंट पास केली, म्हणजे लिहिलीच नाही पायची व्हॅल्यू, मी प्रोग्रामला दिलीच नाही, कमेंट पास केलं मी त्याला. याचा अर्थ पायची व्हॅल्यू मशीनला कळत नाही, तो एरर देत नाही, ठीक आहे, एरर देत नाही, पण रन केल्यानंतर चुकीचा आन्सर दाखवतो. हॅलो, हॅलो, येस,
आता त्याला पाय ची व्हॅल्यू कळलीच नाही. जर पाय ची व्हॅल्यू दिली नाही आणि त्यांनी काय घेतली हे बघायचं असेल तर आपण प्रिंटएफ फंक्शन वापरू शकतो. पाय ची व्हॅल्यू त्यांनी काय घेतली बघा, स्लॅश एन व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू परसेंट एफ कॉमा पाय. आपण दिली नाही पण त्यांनी काय घेतली मला चेक करायचं आहे. किती घेतली हो पायची व्हॅल्यू? आता वेगळीच घेतली, प्रत्येक वेळेस वेगळी घेणार तो. हॅलो, मगाशी 100 काहीतरी आलता आन्सर. हॅलो, तर त्यांनी पायची व्हॅल्यू एक घेऊन आपल्याला आन्सर एक दाखवलेला आहे जे चुकीचं आहे. पायची व्हॅल्यू ही 3.14 असते. ही व्हॅल्यू आपल्याला द्यायला लागते, ती व्हॅल्यू आपण इथे दिलेली आहे. आता तो करेक्ट दाखवेल. यस 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 सर. आता इकडे पायची व्हॅल्यू इथे न देता अल्गोरिदम बघाय ना, स्टेप्स किती महत्वाचे असतात. त्या फॉर्म्युला नंतर मी व्हॅल्यू दिली, काय उपयोग आहे का हो? विचार करा. फॉर्म्युला जिकडे लिहिला त्याच्या आधी व्हॅल्यू द्यायला पाहिजे, त्याच्या नंतर व्हॅल्यू दिली तरी पण तो चुकीची व्हॅल्यू नंतर बरोबर दाखवेल पण एरिया ऑफ सर्कल आन्सर करेक्ट चुकीच दाखवेल. हॅलो सर. त्याच्यामुळे बघा ना, अल्गोरिदम इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हॉट काइंड ऑफ स्टेप्स यू आर फॉलोइंग, दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अशा चुका करून तुम्ही बघा तिकडे, त्याच वेळेस तुम्हाला ते प्रोग्रामिंग समजेल. अदरवाइज इफ यू विल स्टार्ट अँड बाय हार्टिंग सच काइंड ऑफ प्रोग्राम्स, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बाय हार्ट. अँड इफ यू विल बाय हार्ट डेफिनेटली यू विल नेव्हर लर्न थ्रू आउट युअर लाईफ म्हणतो मी. ठीक आहे, थ्रू आउट युअर लाईफ यू विल नेव्हर लर्न प्रोग्रामिंग. इफ यू वॉन्टेड टू लर्न रिअल प्रोग्रामिंग, प्लीज डोंट बाय हार्ट दी प्रोग्राम्स. बट इफ यू वॉन्ट टू बाय हार्ट समथिंग, यू कॅन बाय हार्ट दी रूल्स, यू कॅन बाय हार्ट दी सिंटॅक्स. काय अडचण? हॅलो. नो सर. नो सर. समजलं का? जाऊया पुढे. त्यात काय अडचण असेल तर विचारा बरं का. आपण सगळं समजतोय, सोप्या भाषेत सांगतोय असं समजून, ठीक आहे. ह्याच्यापेक्षा सोपी भाषा येणार नाही मला. हे सगळ्यात सोप्या भाषेत आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. अडचण असेल तर विचारा. हॅलो, एक मिनिट थांबू आपण इकडे फटाफट. प्रत्येक वाक्यानंतर सेमी कोलन दिला गेलाय माझ्याकडून, मला सवय झाली, लक्षात घ्या ना. मला एवढं येण्याचं कारण काय आहे तर मी 10 ते 11 वर्ष झाले हा विषय शिकवतोय विद्यार्थ्यांना. हॅलो, प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते, ते एक्झाम्पल म्हणू आपण इकडे. मला थोडंफार जे काही येतंय इकडे मी तुम्हाला सांगू शकतोय, ह्याचं कारण काय आहे तर प्रॅक्टिस आहे. बर का, प्रत्येक वर्षाला जर 300 विद्यार्थी 3 डिव्हिजनला जर शिकवत असेल, 60-60 किती झाले, सायत्रिक 18 180, आपण 200 विद्यार्थी पकडू आहे 10 वर्ष. ठीक आहे, 10 ते 11 वर्ष अप्रॉक्सिमेटली पकडू आहे ना, 10 वर्ष पकडू आपण. 10 वर्ष गुणले 300 विद्यार्थी, किती विद्यार्थी निघून गेले हो हाताखालून अप्रॉक्सिमेट? हॅलो, 2000 ते 3000. येस येस सर. तर एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवल्यामुळे थोडस प्रॅक्टिस जास्त झाली माझी, प्रत्येक बॅचला शिकवत असल्यामुळे त्याच्यामुळे मला येतंय हे थोडस असं म्हणू आपण. ठीक आहे, तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण ते येणार, पण प्रॅक्टिस जर केली नाही तर अख्ख्या लाईफ मध्ये लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून, ठीक आहे, अख्ख्या लाईफ मध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग कधी येणार नाही. कॉन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे, कॉन्सेप्ट समजून घ्या, कधी काय लिहायचं, स्टेप्स कशा महत्वाच्या असतात. जर माझी स्टेप चुकली तिकडे, मी चहा बनवताना जर त्या गॅस स्टोव्ह वरती पातीलच ठेवलं नाही आणि डायरेक्ट जर पाणी ओतलं त्या गॅस स्टोव्ह वर तर तिकडे गॅस स्टोव्ह विझून जाणार, लक्षात घ्या. तसं इकडे पायची व्हॅल्यू जर दिलीच नाही आपण तर तो विचार नाही करणार, ठीक आहे, आन्सर दाखवणार पण ते चुकीचं दाखवणार. पायची व्हॅल्यू काय पण घेणार तो मशीन. हॅलो हॅलो. यस, समजलं का? यस सर. समजत का? बघा बर का, आपण इकडे थोडस थेरॉटिकल पार्ट कडे जातोय. लास्ट 15 मिनिट्स आहेत आपल्याकडे, आपण थोडस पुढचा अल्गोरिदम समजून घेण्याचा प्रयत्न करू. शेअर स्क्रीन.
स्टेप्स कळले का? यस सर. यस सर. ह्याच्यामधली ही स्टेप महत्वाची होती. तुम्ही मला वाटतं अप्लाइड मेकॅनिक्सचे काही प्रॉब्लेम मागच्या सेमिस्टरला सॉल्व्ह केले जिकडे जी ची व्हॅल्यू आहे ना एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते? 9.81. असले जे काही कॉन्स्टंट असतील ते कम्प्युटरला माहित असतील का? विचार करायचा. नो सर. नो सर. नो सर. हा मग असले जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला मशीनला द्यायला लागतात. कॉम्प्युटर म्हणजे हुशार नाहीये लक्षात घ्या ना, ते जलमलेलं बाळ आहे असं म्हणू आपण. आणि त्या जलमलेल्या बाळाला ठीक आहे जर तुम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या तर ते एवढं परफेक्ट होतं. परत मात्र जर तुमचा एकदा लॉजिकली फ्लो जर व्यवस्थित असेल परत मग कधी पण तो प्रोग्राम एक्झिक्यूट करा तो कधीच चुकीचा आन्सर नाही देत. दॅट्स वाय इट इज मशीन. हॅलो. यस. यस सर. हे करतो का बघा लहान बाळासारखं आहे ते. तुम्ही जसं तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन देणार त्याच्यानुसार मशीन कधीच चुकत नाही लक्षात घ्या. चुकतो तो फक्त माणूस आणि मशीनीला नाव ठेवतो हे चुकीचं आहे. मशीन कधीच चुकत नाही. जे काय रेकॉर्डिंग होतं बरं का तुमच्या रोल नंबरचं पण बरेच विद्यार्थी मला लेक्चर झाल्यानंतर मेसेज टाकतात सर माझा अब्सेंट लागले. मग मी त्यांना काय करतो मशीनने दिलं रिपोर्ट डायरेक्ट पाठवतो त्यांना. तुमचं नाव आहे का बघा असेल तर आपण कॅन्सल करू त्यातून. त्याचं लक्षात बघा. तुम्ही जर तिकडे रोल नंबर लिहायचा मिस झाला तुमच्याकडून ठीक आहे तरच तो बघा ना अब्सेंटी रेकॉर्ड तुमचं तिकडे अब्सेंट येणार. त्यामुळे मशीनला नावं ठेवू नका. कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे ठीक आहे नेटवर्क इश्यूमुळे मशीनमुळे नाही म्हणत आहे मी. नेटवर्क इश्यूमुळे कधी कधी तुमचा रोल नंबर जो काय आहे तो रेकॉर्ड होऊ नाही शकेल. ही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मशीनचा प्रॉब्लेम नाहीये. समजलं का? हॅलो. नेटवर्क आणि मशीन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही वरती सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयरला कधी गेला समजून घ्या. मला पण येऊन सांगा त्या कधी जमल्या तर. हॅलो. यस. ओके सर. पुढे जातोय आपण थर्ड आपला अल्गोरिदम समजून घ्या. हे अल्गोरिदम समजून घेण्यासाठी 4-5 एक्झाम्पल्स आपण बघतोय बरं का. हे महत्वाचं आहे हे लिहून काढा. आज तुम्ही राईट अँड अल्गोरिदम टू डिटरमाइन ओके लार्जेस्ट नंबर बिटवीन टू नंबर्स. म्हणजे आपण दोन नंबर मशीनला देणार फॉर एक्झाम्पल 10 आणि 20 बरं का. 10 आणि 20 असे नंबर मशीनला दिल्यानंतर मशीनला विचार करायला लावणार ह्या दोघांमध्ये मोठं कोण. त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू आपण 10 स्टोअर करणार बी ची व्हॅल्यू 20 अशी स्टोअर करणार व्हेरिएबल्स मध्ये. मग ह्यामध्ये ए मोठा का बी मोठा हे मशीनने आपल्याला सांगायला पाहिजे. आपण लगेच सांगणार 20 मोठं. डोक्यात आपल्या काहीतरी होतं इकडे आणि आपल्या डोक्यात आन्सर येतं की 20 मोठा आहे सर. एम आय राईट? हॅलो. यस सर. पण मशीन कडून आपण ए ची व्हॅल्यू बी ए ची व्हॅल्यू 10 स्टोअर करणार बी ची व्हॅल्यू 20 स्टोअर करणार आणि मशीनला सांगायला लावणार ह्या दोघांमध्ये मोठं कोण ही पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की ए ची व्हॅल्यू मी 20 घेतली बी ची व्हॅल्यू मी 10 घेतली ही दुसरी पॉसिबिलिटी. तिकडे ए मोठा आहे असं सांगायला पाहिजे त्यांनी. एम आय राईट? हॅलो. हॅलो. यस सर. ए ची पण व्हॅल्यू मी 10 दिली बी ची पण व्हॅल्यू मी 10 दिली त्याच्यामध्ये सांग म्हणलंय ना कम्प्युटरला मोठं कोण. तर त्यांनी ह्या वेळेस मोठं कोणच नाही दोघं पण इक्वल आहेत असं सांगायला पाहिजे त्यांनी. बरोबर का? विचार करा ना लॉजिकली. इथून पुढं बरं का जे काय मी बोलेल प्रत्येक वाक्यामध्ये लॉजिकल थिंकिंग लागेल. विचार करण्याची ताकद म्हणा शक्ती म्हणा ती लागेल. जे प्रत्येक वाक्य मी बोलतोय ते समजून घ्या. समजलं नाही तर मला थांबवत चला बर का. मी परत एकदा सांगेन. हॅलो. हा प्रत्येक बोललेलं वाक्य हे समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर काय म्हणणार समजून घेतल्यानंतर काय अडचण नाही ठीक आहे. समजून घेतल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला. पण जर समजलं नाही तर मग अडचण येईल. समजले का? पॉसिबिलिटीज 3 पॉसिबिलिटीज आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळी कुठली पॉसिबिलिटी दोन नंबर साठी किंवा व्हॅल्यू साठी असेल मला नाही वाटत. हॅलो. हॅलो. यस. त्याच्यामध्ये पण जर थोडीशी व्हॅल्यूज बद्दल पॉसिबिलिटीज निघू शकतात. इकडे जर मी मायनस चिन्ह दिलं तर कोण मोठं चुकलं ना थोडस चुकलं बरं का. मायनस चिन्ह कुठे द्यायला पाहिजे सॉरी. हॅलो. इकडे
इकड़े आता कोण मोठं एच वैल्यू दहा ना बी ची वैल्यू माइनस वीस दहा मोठे ए मोठा का बी मोठा ए मोठा करेक्ट त्याच्यामध्ये पण परत इकडे मायनस इकडे पण मायनस आता कोण मोठ मायनस टेन येत का बघा ना लक्षात मायनस टेन हा मायनस टेन मोठ आता हे कळतंय असं समजून आपण ह्याचा प्रोग्राम लिहू शकतो पण हेच जर कळत नसेल ह्याच्या मागे थोडस मॅथ्स आहे जे आपण मला वाटतं चौथी पाचवीत कुठेतरी शिकला असेल माहित नाही आता आठवत नाही मला एक्झॅक्ट कधी शिकला आपण मायनस वीस मोठं का मायनस दहा मोठं दोघांमध्ये मायनस दहा मोठं हे कुठे संख्या रेषा आहे नंबर लाईन इंग्लिश मध्ये असेल तर नंबर लाईन वरती इकडून मायनस वन मायनस टू मायनस थ्री असलं काही शिकला होता का बघा इकडे वन इकडे टू इकडे थ्री इकडून इकडे जाताना संख्या वाढत जाते इकडून उलट आहे इकडून इकडे जाताना संख्या लहान असतात असं काहीतरी नंबर लाईन मध्ये संख्या रेषेमध्ये कुठेतरी शिकलो होतो आपण आठवत का चालो यस तर हे थोडस लॉजिक आहे ह्याच्या पाठीमागे बरं का क्लिअर करतोय मी आपण स्टेप समजून घेऊया पहिली स्टेप काय असणार हो ऍज युजल स्टार्ट स्टेप नंबर वन नंतर आता इकडे थोडस लॉजिकल ऑपरेटर्स येतात हा चॅप्टर नंबर टू मधला ऍक्च्युअली अल्गोरिदम आहे आपण चॅप्टर टू मध्येच ह्याला डिस्कस करूया काय आता केला तर थोडस वर्ण जाण्याची शक्यता आहे फक्त मी जे एक्झाम्पल सांगितले तेवढी समजून घ्या आणि जर तुम्हाला शक्य झालं तर ह्या नोट्स मधून वाचा तुम्हाला समजेल जर आलंय तर घेऊया आपण ठीक आहे रीड ए अँड बी म्हणजे काय दोन इनपुट असणार आहे आणि बी चे ए आणि बी हे दोन व्हॅल्यूचे इनपुट असणार कीबोर्ड थ्रू बरोबर ए आणि बी च्या व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू दिल्या जाणार म्हणून इकडे स्टेप नंबर टू जी आली ऍज युजल ठीक आहे रीड ए अँड बी ए आणि बी च्या व्हॅल्यू स्कॅन करा किंवा रीड करा कीबोर्ड थ्रू बरोबर हॅलो स्टेप नंबर थ्री जिकडे आपण कंडिशन्स वापरणार आहोत आपण तिकडे शिकलो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये एक युनिट आहे ज्याला आपण एएलयू म्हणतो अरिथमॅटिक लॉजिकल युनिट तर हे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट आपल्याला हेल्प करतं लॉजिकल कंडिशन लिहिण्यासाठी आणि त्याच्यासाठी काही ऑपरेटर पण वापरतो आपण ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इज इक्वल टू नॉट इक्वल टू दिस ऑल मॅथ्स मध्ये शिकलोय आपण हे ठीक आहे तर असले ऑपरेटर वापरून आपण डिसिजन कंडिशन्स लिहू शकतो आणि ह्या कंडिशन्स ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट आपल्याला मदत करतो जो सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये आहे आणि त्याच्यानुसार तो निर्णय घेतो आणि तो काही मेसेजेस आपल्याला दाखवू शकतो स्क्रीनवर हॅलो कळते काय हॅलो सर याचा विचार करा बरं का आपल्या डोक्यामध्ये जसं दहा आणि वीस लिहिल्यानंतर मोठं कोण म्हटलं की आपण डायरेक्ट वीस म्हणतो काहीतरी होतं आतमध्ये माहित नाही काय होतं बघा ते मशीनद्वारे आपल्याला करायचं आहे तर ते मशीनद्वारे करण्यासाठी आपल्याला ऑलरेडी तिकडे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये आहे अँड विथ दी हेल्प ऑफ दिस अरिथमॅटिक लॉजिकल युनिट सर्टन लॉजिकल ऑपरेटर्स अँड रिलेशनल ऑपरेटर्स वी आर युझिंग टू राईट लॉजिकल कंडिशन लिहून आपल्याला हा अरिथमॅटिक लॉजिकल युनिट जो काही आहे तो मदत करेल आणि ही जी काही लॉजिकल कंडिशन लिहिली एकतर ही लॉजिकल कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल मशीनला फक्त दोनच गोष्टी कळतात त्याला कंडिशन वगैरे कळत नाही लक्षात घ्या झिरो म्हणजे ती कंडिशन फॉल्स आणि वन म्हणजे ती कंडिशन ट्रू आपल्यासारखं नाही ते मध्येच नाही विचार करत बसत हॅलो यस मी लेक्चर अटेंड करू का नको असं विचार करत बसतात काही विद्यार्थी आणि ते विचार करत बसण्यातच लेक्चर संपून जातं बरं का इकडे आपण डिसिजन नाही घेऊ शकत मग मशीन काय करतं तिकडे डिसिजन घेतल्यानंतर एकतर त्याचं झिरो येतं किंवा वन येतं आन्सर जर आन्सर वन आलं तर त्याला काय म्हणायचं जी काही लॉजिकल कंडिशन होती ती सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रू झाली आणि जर झिरो आलं तर ती लॉजिकल कंडिशन फॉल्स झाली असा अर्थ आहे त्याचा समजलं का
हेलो यस सर मग इकडे लिहिलंय बरं का इफ ए इज ग्रेटर दॅन बी देन डिस्प्ले ए इज ग्रेटर दॅन बी असं सांगायला लागतं मशीनला आणि असं आपण सांगतो मशीन फक्त इथे चेक करते ए ची व्हॅल्यू ठेवतं ते 10 इज ग्रेटर दॅन बी म्हणजे असं थोडक्यात बरं का 10 इज ग्रेटर दॅन बी हे ट्रू का फॉल्स हो सॉरी 10 नाही हा 10 इज ग्रेटर दॅन 20 हॅलो हे ट्रू का फॉल्स फॉल्स हे फॉल्स आहे लक्षात घ्या हे फॉल्स असल्यामुळे तो हा मेसेज दाखवणार नाही ए हा मोठा आहे हा दाखवणार नाही ऍक्च्युली मोठा हा बी आहे एम आय राईट एम आय राईट यस म्हणजे ही कंडिशन जर ट्रू झाली कसं लिहिलंय बघा हे ही जर कंडिशन ट्रू झाली तर डिस्प्ले ए इज ग्रेटर दॅन बी ह्याच्यासाठी आपण काय करूया ए ची व्हॅल्यू 20 घेऊया आणि बी ची व्हॅल्यू 10 घेऊया म्हणजे 10 इज ग्रेटर दॅन 20 आता ट्रू का फॉल्स ए इज ग्रेटर दॅन बी हे व्हॅल्यू ठेवल्या ए हे मोठा आहे बी पेक्षा मग तो दाखवणार जर ही कंडिशन ट्रू झाली जर कंडिशन ट्रू झाली तर काय दाखव डिस्प्ले ए इज ग्रेटर दॅन बी आलं का लक्षात हॅलो आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली आता ही कंडिशन फॉल्स कधी होते ज्यावेळेस आपण ए ची व्हॅल्यू 10 ठेवतोय आणि बी ची व्हॅल्यू 20 ठेवतोय त्यावेळेस ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे 10 इज ग्रेटर दॅन 20 हे फॉल्स होते फॉल्स त्याच्यामुळे तो ए इज ग्रेटर दॅन बी हा मेसेज डिस्प्ले न करता तो अदरवाईज कडे जाणार अदरवाईज कडे जाऊन तो बी इज ग्रेटर दॅन ए असं दाखवणार समजलं का दोनच पॉसिबिलिटीज आहेत असं जर कन्सिडर करून अझम्पशन करून जर आपण पुढे गेलो जर आपण तिसरी पॉसिबिलिटी कन्सिडर नाही केली ए ची पण व्हॅल्यू 10 आणि बी ची पण व्हॅल्यू 10 तर सॉरी बी ची व्हॅल्यू 10 तर इकडे तो तिसरी जी काय पॉसिबिलिटी आहे दोन्ही पण सेम राहण्याची इथे आपला अझम्पशन घ्यायला लागेल एकतर ए आणि बी च्या व्हॅल्यू ह्या डिफरंट आहेत मग डिफरंट असतील तर एकतर ए मोठा असणार किंवा बी मोठा असणार लॉजिकली यू कॅन थिंक हॅलो येस सर काय म्हणतोय परत एकदा बघा ए आणि बी च्या व्हॅल्यूज जर डिफरंट असतील तर दोनच पॉसिबिलिटी जनरेट होणार त्यातली पहिली पॉसिबिलिटी म्हणजे एकतर ए मोठा असेल जर हे नसेल तर बी मोठा असणार हॅलो येस कळतं का बघा ज्यांना थोडंसं कळत नसेल त्यांनी व्हिडिओज वापस नंतर बघू शकता मी जातोय पुढे जाऊया पुढे लास्ट 3 मिनिट्स येस सर येस सर 50 जण राहिलेत बघा बाकीचे मला वाटतं सुरुवातीला 59 जण होते आणि 59 दिसले मला असं कस आज जास्त दिसले मला माहित नाही हा राईट ए राईट अँड अल्गोरिदम टू डिटरमाइन लार्जेस्ट नंबर आहे ना अमंग्स 3 नंबर्स आता इकडे मजा आहे 2 असतील तर सोपं आहे 3 असतील तर जास्त पॉसिबिलिटीज येणार इकडे एम आय राईट हॅलो हॅलो 3 व्हेरिएबल असतील तर पॉसिबिलिटीज वाढणार विचार करा आहे ना ए बी आणि सी ह्याच्यामधली पहिल्या 3 पॉसिबिलिटीज घ्या एकतर ए मोठा असेल पहिली पॉसिबिलिटी किंवा बी मोठा असेल दुसरी पॉसिबिलिटी किंवा सी मोठा असेल तिसरी पॉसिबिलिटी एम आय राईट एम आय राईट येस सर चौथी पॉसिबिलिटी तिन्ही पण सेम असू शकतात हॅलो चौथी पॉसिबिलिटी हॅलो येस सर 5वी पॉसिबिलिटी ज्याला असा विचार करायला आला बरं का त्याला प्रोग्रामिंग जमलं ए आणि बी सारखे असणार सी वेगळा राहणार ए आणि बी मोठे असणार ही 5वी पॉसिबिलिटी तुम्ही मोजा आता मला मोजणं शक्य नाही ठीक आहे त्याच्यामध्ये परत दुसरी पॉसिबिलिटी बी आणि सी सारखे असून ते मोठे असू शकतात ए पेक्षा विचार करा मी काय म्हणतोय सी आणि ए सारखे राहून ते मोठे असू शकतात बी पेक्षा मला वाटतं इकडे 4 झालत्या ही 5वी ही 6वी ही 7वी पॉसिबिलिटी त्याच्यानंतर ह्याच 3 पॉसिबिलिटीज चिन्ह बदलून हॅलो विचार करा ह्याच 3
अजून पण काही पॉसिबिलिटीज असतील, माझं डोकं इथपर्यंत चालतंय. ठीक आहे, म्हणजे इथल्या चार, इथल्या तीन आणि चिन्ह बदलूनच्या तीन, सात आणि तीन दहा, दहा पॉसिबिलिटी. मला फक्त दहाच पॉसिबिलिटी आल्या. अजून जर खोलात जाऊन विचार केला तर ह्याच्यापेक्षा जास्त पण पॉसिबिलिटीज येऊ शकतील. अशा प्रकारचं थिंकिंग थोडस यायला पाहिजे. ह्या दहा मधल्या बर का चार जरी पॉसिबिलिटीज तुम्हाला आल्या सांगताय, तरी भरपूर तुम्ही तुम्हाला आला असं म्हणून आपण पहिल्या स्टेपमध्ये. एवढं सगळं येणं शक्य आहे का नाही माहित नाही, काही जण हुशार पण असतील. पण माझंच एक्झाम्पल मी सांगतो, मी हुशार विद्यार्थी नाही आहे बरं का तुमच्या माहितीसाठी. मला बीई पर्यंत ह्याला ग्रेटर दॅन म्हणतात आणि ह्याला लेस दॅन म्हणतात, ह्यातला फरक कळत नव्हता. हॅलो हॅलो यस सर. तुमच्यामध्ये पण काही विद्यार्थी असू शकतील, शकतील बरं का, मी असतील म्हणत नाही, असू शकतील, ज्यांना ह्याला ग्रेटर दॅन म्हणतात आणि लेस दॅन म्हणतात हे कळत नसेल. तर घाबरून जाऊ नका, फक्त ह्याचा विचार करा, आपल्याला कळत नाही हे समजून घ्या आणि ते कसं कळवून घेता येईल ह्याच्या मागे लागा. आयुष्यभर जर आपल्याला हे कळतच नाही असं जर आपण बसलो तर आयुष्यभर आपली आपण कधी शिकणार नाही. शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाची एक क्वालिटी किंवा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे, तो म्हणजे क्युरियोसिटी, ज्याला मराठीत कुतूहल असं म्हणू आपण. जर ते कुतूहल जर असेल 100% माणूस शिकतो, हे माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतोय. हॅलो एम आय राईट? जर क्युरियोसिटी असेल, जर कुतूहल असेल कुठल्या पण विषयामध्ये, तर आपण शिकू शकू, शिकू शक शिकणार आपण शकू नको आणि शिकणार 100%. येस येस येस. तर मला वाटतं इकडे आपला टाइम पण संपला आणि बऱ्यापैकी आपण वेगळ्या पद्धतीने अल्गोरिदम बर का, एवढं कोण शिकवत नाही लक्षात घ्या, अल्गोरिदम फायनल इयर पर्यंत विद्यार्थ्यांना एवढं कोण शिकवणार नाही, तेवढं आपण थोडस सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केला. ह्याला फक्त न्याय द्या, व्यवस्थित समजून घ्या. मला बर का थर्ड इयर फायनल इयरला गेल्यावर पण परत बोलवलं जातं बिनकामाचं, तर तिकडे मला परत बोलवलं जाऊन ऍटलिस्ट जे काही विद्यार्थी माझे सेशन आता अटेंड करतात आहेत, त्रास होतो बराच, त्याच गोष्टी त्याच त्याच परत सांगायला लागतात. एवढं फक्त बघा ना कसं करता येईल हे काय माहित नाही मला. बऱ्याच गोष्टी आपण फक्त मार्कांसाठी शिकतो बर का, इंजिनिअरिंग मार्कांसाठी जर करण्यासाठी इकडे कोण आला असेल, फक्त मार्क्स मिळवून ठीक आहे डिग्री हातात मिळवण्यासाठी जर कोण आला असेल, तर त्यांच्यासाठी इकडे भविष्य नसणार आहे लक्षात घ्या. मार्क्स फक्त असतील तुमच्यासोबत, पण ऍक्च्युअल जी काय इंटेलेक्च्युअल म्हणू आपण ठीक आहे, ते जर आपल्यापाशी नसेल तर तसल्या इंजिनिअरचा मला वाटतं ह्या जगामध्ये आता ह्या करोना सारखे बरेच काही आजार यायला लागलेत आहेत, उद्या भविष्यामध्ये त्या इंजिनिअरला आपल्या तसल्या इंजिनिअरला व्हॅल्यू असेल का नाही हे पण नाही माहीत मला. मार्क्स जर कमी पडले तर मार्क्सना महत्व न देता बरं का, जे काही लॉजिकल थिंकिंग ज्या गोष्टी ऍक्च्युअल कॉन्सेप्ट समजून घ्यायच्या त्या जरी घेता आल्या, तर उद्या तुम्ही आयुष्यामध्ये बऱ्याच काही मोठ्या लेवलला जाऊ शकाल. एवढं आपण बोलून इकडे थांबतोय. काय अडचण डाऊट्स असतील तर विचारू शकता. काही जण मला विद्यार्थी प्रोग्राम एक्झिक्यूट करून स्क्रीनशॉट्स पाठवतात आहेत, मला थोडासा आनंद होतो बरं का, सर असा असा आहे प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. चार पाच जणच पाठवतात पण ती ताकद बनते लक्षात घ्या, ती ताकद असते. चार पाच जणांना येत आहे ना, 60 मध्ये 4-5 जणांना येत आहे. मला आठवते फर्स्ट इयर मध्ये मला येत नव्हतं ते, ठीक आहे. तर त्या 4-5 जणांमध्ये काय म्हणायचं बघा ना, अख्ख्या वर्गामध्ये 4-5 जणांना येत आहे. ह्यात मी थोडस मिळवलं आहे ना, मला फर्स्ट इयर मध्ये येत नव्हतं, पण 4-5 विद्यार्थ्यांना वर्गामधल्या माझ्या प्रोग्रामिंग जमतंय. एवढं बोलून आपण थांबतो इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. बाय.